बहुचर्चित महादेव बेटिंग ॲपचा प्रचार आणि प्रसार केल्याच्या आरोप प्रकरणी अभिनेता साहिल खानला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याची सूत्रांची माहिती. छत्तीसगड येथून मुंबई पोलीस त्याला ताब्यात घेत असून आज सकाळी पोलीस त्याला मुंबईला घेऊन येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. साहिल खान यांनी अटकपूर्व जामीन मिळाव्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली, मात्र न्यायालयाने त्यास नकार देत त्याची याचिका फेटाळून लावली. माटुंग्यातील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बनकर यांच्या तक्रारीवरून महादेव ऑनलाईन गेमिंग बेटिंग ॲप प्रकरणात 31 अधिक जणांविरोधात माटुंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. द लॉइन बुक ॲप नावाच्या एका ॲपमध्ये साहिल खान हाही भागीदारीत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या चौकशीत समोर आल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या मागे चौकशीचा सचिन मिळवला. यावरचे ताजे अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत जोडले आहेत. मीनाक्षी, अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. मागच्या काही दिवसांपासून वारंवार हा मुद्दा चर्चेत आहे. बहुचर्चित महादेव बेटिंग ॲपचा प्रचार आणि प्रसार केल्याचा आरोपाप्रकरणी अभिनेता साहिल खानला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळते. याबाबतचे सविस्तर आणि ताजे अपडेट्स काय? नक्कीच, आपण पाहतोय की मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केलेली आहे. छत्तीसगडमधला अभिनेता साहिल खान याला ताब्यात घेतलेला आहे आणि 10:00 सुमारास मुंबई पोलीस त्याला मुंबईच्या विमानतळावरती आणणार आहेत. मात्र एकूणच मुंबईत आल्यानंतर त्याच्यावरती अटकेची देखील कारवाई होताना पाहायला मिळेल, कारण याआधी साहिल खानची अनेकदा चौकशी झालेली आहे. मुंबईच्या मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये झालेली, यासोबतच ईडीकडून जो गुन्हा दाखल करण्यात आला या संदर्भात देखील कारवाई जी आहे ती साहिल खानवरती करण्यात आली होती. एकूणच या सगळ्याच महादेव गेमिंग बेटिंग ॲपमध्ये आपण पाहिलं तर 15,000 कोटी रुपयांचा गैरव्यवहार जो आहे तो झालेला आहे. आणि एकूणच आपण पाहतोय की या सगळ्यात संबंधित द लायन्स बुक या ॲपमध्ये साहिल खान याची देखील भागीदारी आहे. आणि याच अनुषंगाने आपण पाहतोय की पोलिसांची जी कारवाई आहे ती होताना पाहायला मिळते. एकूणच मुंबईतून मग गोवा, गोव्यातून कर्नाटक आणि तिथून मग हैदराबाद, हैदराबादहून छत्तीसगड असा साहिल खाननी प्रवास केला. मात्र या सगळ्याच राज्यांमध्ये तो गेला आणि तिथून आता आपण पाहतोय की मुंबई पोलिसांची ही कारवाई आहे. मात्र आपण पाहतोय की आज मुंबईमध्ये साहिल खानला छत्तीसगडहून मुंबई पोलीस घेऊन येतील, त्यानंतर आपण पाहतोय की त्याच्यावरती कारवाई जी आहे ती होताना पाहायला मिळेल. याआधी आपण पाहिलं होतं की साहिल खाननी जामीन मिळावा यासाठी उच्च न्यायालयामध्ये याचिका देखील दाखल केली होती, पण मात्र उच्च न्यायालयांनी त्याची याचिका जी आहे ती फेटाळून लावली. मात्र एकूणच आता या प्रकरणामध्ये महादेव गेमिंग बेटिंग ॲपमध्ये आणखीन काय नवीन खुलासे येतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. कारण नक्कीच मीनाक्षी, खूप खूप धन्यवाद. या बाबतीत आता पुढे काय घडामोडी घडतात, त्यांना खरंच अटक होते का, याबाबतचे ताजे अपडेट वेळोवेळी तुझ्याकडनं घेतच राहू. मात्र तुर्तास खूप खूप धन्यवाद. उमेदवार लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.